कोल्हापूरच्या विकासासाठी हातकणंगले येथे ड्रायपोर्ट किंवा लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. ड्रायपोर्ट या योजनेमध्ये काही अधिकच्या गोष्टींचा समावेश करून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची म्हणजेच MMLP ची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार मजले तालुका हातकणंगले येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणी करण्याचं प्रस्तावित काम आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाकडून त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती खासदार धीरज शिलमानी यांनी दिली. 28 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी हे शिरोली हातकणंगले येथे पैजारवाडी ते चौकाक मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आले असता कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील उद्योगास चालना मिळण्यासाठी हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट किंवा लॉजिस्टिक पार्क व्हावं अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन मंत्री महोदय यांनी ड्रायपोर्ट किंवा लॉजिस्टिक पार्कसाठी महाराष्ट्र शासन जागा देत असेल तर आम्ही त्याला रेल्वेची कनेक्टिव्हिटी देऊ, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 18 एप्रिल 2023 रोजी उद्योगमंत्री नामदार उदय सावंत, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, MMLP चे श्रीत वाटोरे, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, शिवाजी पाटील, MIDC चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांची मुंबई इथे बैठक झाली. या बैठकीत मजले येथील नियोजित जागेचे ड्रायपोर्ट अथवा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क म्हणजेच MMLP करिता आवश्यक असलेल्या जमिनी MIDC मार्फत महामार्ग प्राधिकरणास हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तत्काळ MIDC व MMLP चे अधिकारी त्यांना संयुक्त स्थळ पाहणी करून परिपूर्ण असा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार 20 एप्रिल 2023 MIDC व राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे विभागीय अधिकारी यांनी मजले तमदिर्गे येथून जागेची पाहणी केली. या पाहणीनुसार महसूल विभागाकडून MIDC कडे जागा हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान 11 जुलै 2023 रोजी अनेक वृत्तपत्रांमध्ये ड्रायपोर्टच्या अनुषंगानं वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. यामध्ये सांगलीसह कोल्हापूरचा ड्रायपोर्ट हा रेड झोनमध्ये येत असल्यानं कायमस्वरूपी स्थगिती दिल्याचं सांगण्यात आलं. याची राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड विभागाकडून मिळालेली माहिती अशी की केंद्र शासनानं ड्रायपोर्टऐवजी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक म्हणजेच MMLP ही संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये काही अधिकच्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार मजले येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित होणार आहे. यामध्ये कस्टमचा रेड झोन असला तरीही तो मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स या संकल्पनेस लागू होत नाही. काही तांत्रिक बाबींमुळे जागा हस्तांतर करण्यास अडथळे येत होते, ते प्रशासकीय स्तरावर दूर करून लवकरच जागा हस्तांतरण होईल. हा निर्णय मंत्री स्तरावरचा असल्यानं आणि स्वतः मंत्री नितीन गडकरी यांची तशी इच्छा तसेच पश्चिम महाराष्ट्राची गरज लक्षात घेता MMPL हातकणंगले येथे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी स्वतः गडकरी साहेब सकारात्मक आहेत. मराठी एसएमसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.